आमदार प्रशांत बंब यांनी सोशल मीडियावर आपली बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती, तर तक्रारीची चौकशी करून तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे संतोष माने पाटील यांनी केली आहे. आमदार प्रशांत बंब यांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करून तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे संतोष माने यांनी केली आहे. तर माने यांनी बुधवारी गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांना निवेदन देत म्हटले की आमदार प्रशांत बंब यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या विधानसभा संघटक गणेश अदाने, शाखा प्रमुख राहुल बोरुडे, विनोद इथापे, युवा सेना विभाग अधिकारी अविराज वाकळे यांना त्रास देऊन मानसिक खर्चीकरण करण्यासाठी कुठलाही प्रकारचा आधार नसताना सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी चुकीची तक्रार दिली आहे. तर लोकशाहीच्या माध्यमातून आपण सगळे निवडणुकीला सामोरे जात असताना राजकीय आणि जातीय द्वेष चांगला नाही, तरी आमदार बंब यांनी दाखल केलेली तक्रारीची सखोल चौकशी करून तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी निवेदनावर युवा सेना तालुका अधिकारी मच्छिंद्र देवकर, गणेश चव्हाण, प्रकाश रोडगे, कृष्णा वल्ले, शाहरुख पटेल, नवनाथ बरबडे, नंदू सोनवणे, गौरव तांगडे, ओमकार वाकडे, दिगंबर शिरसाट यांच्या स्वाक्षऱ्या केल्या. संपत रोडगे, MCN न्यूज, गंगापूर. काल रात्री साधारणतः 10:30 दरम्यान मला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख लखनजी सुपेकर यांचा फोन आला आणि त्यांनी मला अशी माहिती दिली की माळवाडीचे इथे म्हणून शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत, त्यांना पोलिसांनी घरी येऊन उचललं आणि वाळूज पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना सायबर क्राईममध्ये तुमच्या अगेन्स्ट तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा काय दाखल केला तर पोल खोल या साप्ताहिकामध्ये 2014 एक बातमी आली होती. त्या बातमीमध्ये असं आमदारांचं म्हणणं आहे की त्यांनी स्टे घेतला आहे. आता काल मी तिथे गेल्यानंतर सखोल चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर ती स्टे ऑर्डर मी वाचल्यानंतर असं त्याच्यामध्ये नमूद आहे की साप्ताहिकाचा मालक आणि त्याच्यामध्ये संबंधित लोक यांनाच फक्त तो ती छापण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा निर्बंध लागू केलेला आहे. परंतु ही बातमी 2014 ची असताना आज सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही तो निर्बंध घालू शकत नाही. जे खरं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे आणि सुरबुद्धीत ना कुठेतरी फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, यामध्ये गणेश अदाने, गंगापूर रत्नपूर विधानसभा संघटक, राहुल बोरुडे शाखा प्रमुख शिवसेना, इथापे शिवसेना शाखा प्रमुख आणि अविराज वाकळे युवा सेना विभाग अधिकारी, या सर्वांना जाणीवपूर्वक याच्यामध्ये टार्गेट केलं गेलेलं आहे आणि यांच्यावरती काल स्वतः आमदाराने त्यांच्या लेटर पॅडून तक्रार दाखल केली आहे. हे फक्त कुठेतरी सुटबुद्धीत न होतं आणि फक्त शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना कुठेतरी टार्गेट केलं जात आहे.